पाहत आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत परभणी शहरातील लग्न बस्त्यांचं माहेरघर पद्मावती साडी डेपो, गोल्ड कांजीवरम, मोहिनी कांजीवरम, मधुबाला पैठणी, महाराणी पैठणी, शालू, ब्रॅकेट शालू, घागरा, आहेराच्या साड्या तसेच सिल्क व डिझायनर साड्यांचे लाखो व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध, तेही होलसेल दरात। पारंपरिक आणि आधुनिकतेचा मेळ साधणारा पद्मावती साडी डेपो, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गोकुळ हॉटेल समोर, परभणी। संपर्क 9834988098 आणि 7378477541। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त परभणीतल्या महावंदना परिवाराच्या वतीनं आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात सकाळी महावंदना संपन्न झाली। या महावंदनेला शहर व जिल्हाभरातील आंबेडकरी अनुयायांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली। हजारोंच्या संख्येनं अनुयायी आल्यानं संपूर्ण परिसर गजबजून गेला होता। भिक्खू संघाच्या वतीनं त्रिसरण पंचशील देण्यात आलं, तर समता सैनिक दलाच्या वतीनं ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली। यावेळी शहरातील सर्वच भागांमधून सकाळपासून नागरिक येत होते। या महावंदनेला लोटलेला आंबेडकरी अनुयायाचा सागर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची प्रेरणा घेऊन गेल्याचं सांगण्यात आलं। कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोदन नगर, परभणी। परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिंतूर रस्त्यावरील नूतन विद्यालयाच्या मैदानावर 16 ऑक्टोबरला युवा जल्लोष जागर युवा शक्तीच्या अंतर्गत नृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। सकाळी 10 वाजता ही स्पर्धा सुरू होईल। या स्पर्धेत समूह नृत्य मोठा गट, समूह नृत्य शालेय गट, वैयक्तिक नृत्य मोठा गट, वैयक्तिक नृत्य शालेय गट, लावणी नृत्य शालेय गट, लावणी नृत्य खुला गट आदींचा समावेश आहे। स्पर्धेसाठी गौतम भराडे, नरेश देशमुख, पंकज खेडकर, त्र्यंबक ओडसकर, राहुल वहिवाळ, मिलिंद बाबणीकर, राहुल कांबळे, मिलिंद घुसळे, राहुल भराडे, पंकज खंदारे, कपिल भरणे, गौरव सहस्त्रबुद्धे, रमेश शिर्के, सागर कारेगावकर, स्पंदन देवडे आदी पुढाकार घेत आहेत। नावनोंदणीसाठी न्यू लाईफ ब्लड बँक स्टेशन रोड व आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचं निवासस्थान शिवाजीनगर इथं नोंदणी करावी असं आवाहन करण्यात आलं आहे। महाराष्ट्र राज्य वीज वितरणच्या वतीनं आज दसऱ्याच्या दिवशी देखील सायंकाळी लोड शेडिंग करण्यात आली। अचानक साधारणतः 2 वेळा विद्युत पुरवठा खंडित झाला, तर 1 वेळा तब्बल 1/2 ते 1.5 तास विद्युत गुल झाली होती, त्यामुळे नागरिकांमधून तीव्र अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। परभणीच्या रेल्वे स्थानकावर हैदराबाद औरंगाबाद ही रेल्वे पकडताना चोल जाऊन झालेल्या अपघातात सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 9:30 सुमारास घडली आहे। परभणी शहरातल्या त्रिमूर्ती नगरातील रहिवासी असलेले दत्तराव श्रीराम घाग हे यापूर्वी मोटार वाहन विभागात सेवा बजावत होते। सध्या ते दंगा नियंत्रण पथकात कार्यरत आहेत। त्यांना मानवत इथं ड्युटी लावण्यात आलेली होती। बुधवारी सकाळी मानवतकडे जाण्यासाठी ते आपल्या मुलाला सोबत घेऊन रेल्वे स्थानकावर आले। वडिलांना रेल्वे स्थानकावर सोडल्यानंतर मुलगा परत आपल्या घरी गेला। याच दरम्यान हैदराबाद औरंगाबाद ही रेल्वे निघण्यास सुरुवात झाली होती। रेल्वे पकडत असताना त्यांचा तोल गेल्यानं ते गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला। 100% नोकरी व रोजगार देणारे कोर्सेस शिकण्यासाठी ज्ञान साधना पॅरामेडिकल कॉलेज धर्मापुरी इथं संपर्क साधा। प्रवेश देणे सुरू आहे। MSBT मान्यताप्राप्त उपलब्ध कोर्सेस, मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, ब्युटी कल्चर अँड हेअर ड्रेसिंग, मेडिकल इमेजिंग टेक्नॉलॉजी आणि एक्सरे रेडिओलॉजी, भरपूर प्रॅक्टिकल्स, सुसज्ज लॅब, अद्ययावत यंत्रसामग्री, भव्य इमारत, तज्ज्ञ शिक्षक, आपला प्रवेश आजच निश्चित करा। संपर्क ज्ञानसाधना पॅरामेडिकल कॉलेज, जिंतूर रोड, धर्मापुरी पाटी, परभणी। मोबाईल 9623440049, 9309493071, 8990917 9.
नवरात्रीनंतर बुधवारी रात्री व गुरुवारी सकाळी दुर्गादेवीच्या मूर्तीचं विसर्जन केलं जातं। विसर्जनासाठी महापालिकेच्या वतीनं सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून या तयारीचा आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी आज सकाळी आढावा घेतला। यंदा शहरात 56 ठिकाणी सार्वजनिक दुर्गादेवी मंडळाच्या वतीनं श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा घेण्यात आलेली आहे। त्यामुळे या 56 ठिकाणासह महत्त्वाचे ठिकाण जसं की अष्टभुजा देवी मंदिर, तुळजा भवानी देवी मंदिर आदी ठिकाणी स्वच्छतेच्या दृष्टीनं महापालिकेनं उपाययोजना केल्या। नवरात्र संपल्यानंतर श्री दुर्गादेवीच्या मूर्तीचं विसर्जन होत असतं, त्यासाठी महापालिकेची तयारी पूर्ण झाली आहे। वसमत रस्त्यावरील जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात बांधण्यात आलेल्या हौदाची स्वच्छता करण्यात आली। या परिसरात विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांना पिण्याचं पाणी देण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। विजयादशमी व दसऱ्यानिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक संजय मंत्री, अध्यक्ष परभणी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन परभणी। परभणी शहरातल्या संबोधी नगर येथील संबोधी बौद्ध विहारात विजयादशमी निमित्त गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। यावेळी संध्या मानवतकर, आम्रपाली झोडपे, लक्ष्मी जोंदळे, मीरा झोडपे, मानसी मगरे, वंदना बचाटे, कमल मगरे, सुशीला सूर्यवंशी, लक्ष्मी बचाटे आदींची उपस्थिती होती। समाजहित अभियान प्रतिष्ठानच्या वतीनं धम्मचक्र प्रवर्तन दिन व विजयादशमी निमित्त गरजू महिलांना साड्यांचं वाटप आज करण्यात आलं। संस्थेच्या वतीनं भिक्षामुक्त परभणी अभियानांतर्गत 66व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन, अशोक विजयादशमी व दसऱ्यानिमित्त परभणी शहरातल्या स्टेशन, बसस्टँड, धार्मिक स्थळ व इतर ठिकाणी समाजातील दुर्लक्षित घटक, गोरगरीब, गरजू, भिक्षावृत्त करणारे निराधार व फिरून भिक्षाटन करणाऱ्या महिलांना साड्यांचं वाटप करण्यात आलं। यावेळी प्रमोद आंबोरे, शेख आझर, रमाताई घोंगडे, सरिता आंबोरे, रेखा कांबळे, जयश्री निकाळजे आदींची उपस्थिती होती। 100% जॉब गॅरंटी देणारे औद्योगिक प्रशिक्षण घ्यायचे? मग चला जिजाऊ ITI पाथरी रोड परभणी, आजच आपला प्रवेश निश्चित करा। वैशिष्ट्ये, सुसज्ज इमारत, ट्रेडनुसार कार्यशाळा व वर्गखोल्या, संगणक लॅब, आधुनिक उपकरणं आणि यंत्रसामुग्री, शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फी परतावा, जॉब प्लेसमेंट साठी विविध कंपन्यांसोबत करार, 12वी समकक्ष प्रमाणपत्र, अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात थेट प्रवेश, मुला मुलींच्या स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था, उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन, वायरमन, फिटर, बेसिक कॉस्मॉटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटी असिस्टंट। प्रवेशासाठी प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे व प्राध्यापक सिद्धेश्वर जाधव, मोबाईल क्रमांक 9511654252 व 9404246278 वर संपर्क साधा। जिंतूर तालुक्यातल्या बोरी पोलीस ठाणे हद्दीतील निवळी खिस्ते येथील करपडा जलाशयात काल सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास नसरीन रसूल पठाण या विवाहित महिलेसह दोघा मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे। या जलाशयात महिला आणि दोन मुलं बुडाल्याची माहिती समजताच ग्रामस्थांनी लगेचच या ठिकाणी धाव घेतली आणि शोध घेण्याला सुरुवात केली। पोलीस आणि प्रशासनाला देखील याबाबत कळवण्यात आलं, त्यामुळे ग्रामस्थांच्या मदतीनं पोलिसांनी सायंकाळी उशिरा दोन मुलांना बाहेर काढण्यात यश मिळवलं, परंतु तोपर्यंत त्या दोघांचाही मृत्यू झाला होता। आता विवाहित महिलेचा शोध सुरू आहे। रात्रीची वेळ झाल्यानं उद्या सकाळी शोध घेणार असल्याचं सांगण्यात आलंय। या घटनेचं नेमकं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही। सेलू इथं धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला। याप्रसंगी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, प्रभाकर सुरवसे, मारुती चव्हाण, मिलिंद सावंत, गौतम धापसे, बबन गायकवाड, अशोक पायकराव आदींची उपस्थिती होती। दसरा, दिवाळी, भाऊबीज हे सण गरजूताईंना मदत देऊन मोठ्या उत्साहात शेख हँडकडून साजरे केले जातात। दसरा हा दुष्ट प्रवृत्तीवर सत्याचा विजय म्हणून साजरा करण्यात आलाय। या सणानिमित्त शेख हँडकडून परिस्थितीरूपी दुर्जनाचा नाश करण्यासाठी गरजू निराधारताईला गिरणी देऊन हा सण साजरा करण्यात आलाय। जिंतूर तालुक्यातल्या मुरमखेडा येथील वंदना विश्वनाथ सोनटक्के यांच्या पतीचं अपघाती निधन झालं। त्यांना दोन मुलं आहेत। या परिस्थितीचा विचार करून त्यांना सन्मान मिळावा म्हणून शेख हँडकडून त्यांना डाळ बनवण्याची गिरणी देण्यात आली। यावेळी विलास वाकळे, श्रीरंग नवले, शिवाजी पंडित, शंकर नवले, रमेश कंठाळे तसेच शेखांडचे रोहिदास कदम, नितीन तांदळे, भास्कर वाघ, संतोष चव्हाण, शरद लोटा यांची उपस्थिती होती। जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार। गुडघेदुखी, शुगर, मूळव्याध, मूतखडा, कोड, हृदयरोग, दमा, अलर्जी, गजकर्ण, सोरायसिस, गाठीचे आजार असणाऱ्यांनी अवश्य भेट द्या डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेदिक विद्याविशारद, बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, शाखा क्रमांक 1, उघडा महादेव परिसर, महात्मा बसवेश्वर चौक, कारेगाव रोड, परभणी। वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत। संपर्क 9921691008।
चारठाणा इथं धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अनिरुद्ध चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड, बीजी चव्हाण, शंकर जाधव, असगर देशमुख, इंद्रजित घाटळ, दौलत देशमुख, गणेश पारवे, नानासाहेब निकाळजी, मधुकर भवाळे, सलीम काजी, जलील इनामदार आदींची उपस्थिती होती. टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन परभणी जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन व नूतन विद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रीय स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबिर 3 ते 4 ऑक्टोबर या 2 दिवसात संपन्न झालं. यावेळी उपविभागीय अधिकारी अरुणा संघेवार, डॉक्टर एस एम लोया, मुख्याधिकारी देवीदास जाधव, माजी प्राचार्य डॉक्टर व्ही के कोठेकर, जयप्रकाश बिहानी, विनोद बोराडे, प्रभाकर सुरवसे, नारायण सोळंके, गणेश माळवे, नागेश कानेकर, संजय ठाकरे आदींची उपस्थिती होती. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.